अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। वैभव नाईक निष्ठावंत आहेत, ठाकरेंची साथ ते सोडणार नाहीत, त्यांना आपल्याकडे घेण्याचं पालकमंत्र्यांचं स्वप्न भंग होणार असून त्यांचा भ्रमनिराश होईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय। वैभव नाईक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीवर ते बोलत होते। वैभव नाईक कणकवलेला राहतात आणि त्यांच्या घराच्या समोरच शासकीय विश्रामगृह आहे। ठीक आहे, पालकमंत्री आले आणि मतदारसंघाच्या कामाच्या अनुषंगाने काही प्रस्ताव घेऊन जर ते गेले असतील तर त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही। रवींद्र चव्हाण यांच्यावर असं म्हणाले की वैभव नाईका संदर्भात जो निर्णय करायचा असेल तो नारायण राणेंना विश्वासात घेऊनच केला जाईल अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं। ती वेळच रवींद्र चव्हाण यांच्यावर येणार नाही। वैभव नाईकांनी स्वतःला गद्दारीच्या त्या शब्दामध्ये गुंतवलेलं नाही, ते निष्ठावंत आहेत, उद्धवजींचे शिलेदार आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने जर स्वप्नामध्ये राहण्याचं पाहत असतील पालकमंत्री तर तो त्यांचा भ्रमनिराश होईल। आणि नारायण राणेला विश्वासात घेऊन वैभव नाईक तिकडे जायचा विषयच येत नाही, उलट नारायण राणेंना येत्या निवडणुकीमध्ये पराभवाची पुन्हा एकदा चव पाजायची या निर्धाराने वैभव नाईक कामाला लागलेले आहेत। आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।